होत असलेली जंगलतोड यामुळे वातावरणात खूप मोठा बदल होत चालला असल्यानं मराठवाडा सतत दुष्काळी परिस्थितीशी सामना करतोय. अशा अनेक अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनानं कंबर कसली असून तालुका धूरमुक्त करण्याबरोबरच 100% शिधापत्रिका वाटपाचा कार्यक्रम अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रालय विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आला आहे. 2019 ते 15 ऑगस्ट 2019 या दरम्यान महाराष्ट्र शासनाने अन्न नागरी पुरवठा विभागाने पंडित दीनदयाळ उपाध्याय अभियान आरंभ केलेला आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश सर्व पात्र शिधापत्रिका धारकांना शिधापत्रिका उपलब्ध करून देणे, त्यासोबतच प्रत्येक गृहिणींना गॅस उपलब्ध करून देणे हा आहे. त्या अनुषंगाने या जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे सर, जिल्हा पुरवठा अधिकारी आदरणीय प्रकाश आगाव पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 15 जुलैपासून तहसील कार्यालय अंबाजोगाई येथे तालुक्यातील सर्व रास्तभाव दुकानदार, सर्व तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सर्व पोलीस पाटील, सरपंच यांच्या पुढाकाराने गावपातळीवर हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. या अभियानाअंतर्गत येत्या महिनाभराच्या कालावधीमध्ये ज्या शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिका जीर्ण झालेल्या आहेत, हरवलेल्या आहेत, अशांना दुय्यम शिधापत्रिका देऊन त्यांना शिधापत्रिका 100% वाटप करण्यात येणार आहे. तसेच अद्याप ज्यांच्या शिधापत्रिकामध्ये नाव नोंदणी राहिलेली आहे अशा लोकांची नावं, नागरिकांची नावं त्यांच्या शिधापत्रिकात कुटुंबाच्या सदस्यामध्ये करण्यात येणार आहेत. तसेच काही कारणास्तव कुटुंबातील सदस्य मयत झालेले आहेत, विवाहाने बदलून गेलेल्या, इतर ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत, अशांची देखील नावे शिधापत्रिकेतून कमी करण्याचं काम या मोहिमेदरम्यान करण्यात येणार आहे. शासनाच्या निर्देशाप्रमाणे सर्व शिधापत्रिकांचे संगणकीकरण, आधार सीडिंगचं काम सुरू आहे. या कामाला गती देण्यासाठी या अभियानाच्या अंतर्गत सर्व शिधापत्रिकातील कुटुंब सदस्यांचे आधारचे सीडिंग त्यांच्या याच्यामध्ये रेशन कार्डामध्ये करण्यात येणार आहे. यासोबतच या कार्यालयामध्ये दिनांक 15 जुलै रोजी एक कार्यशाळा घेण्यात आली. त्यामध्ये सर्व गॅस एजन्सी या धारक यांना बोलवण्यात आले होते आणि त्यांच्या मदतीनं प्रत्येक गावातील गृहिणींना गॅस सिलेंडर, गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणार येणार आहे.